पुढची बातमी नेवास्यातून। विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर क्रांतिकारी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख आणि सुनीता शंकरराव गडाख यांच्या वतीने उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान घेतलेले सर्व आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले असून मुरकुटे यांचा अर्ज आता वैध ठरला आहे। दोन्ही उमेदवारांच्या बाजूने वकिलाने आपले म्हणणे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांच्या समोर मांडले। निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांची सत्यता पडताळून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे।